गुड आफ्टरनून स्टूडेंट, दिस इज़ योर टीचर श्रद्धा। इन द फोर्थ लेसन डिजास्टर मैनेजमेंट, लास्ट वीडियो वी सॉ द अर्थक्वेक, फ्लड, स्टॉर्म एंड फॉरेस्ट फायर। आफ्टर डिजास्टर देर इज़ वेरी इंपॉर्टेंट थिंग विच वी हैव टू डू, दैट इज कॉल्ड फर्स्ट एड। फर्स्ट एड म्हणजे काय? प्रथमोपचार। प्रथमोपचार म्हणजे काय? इन अ डे टू डे लाईफ समटाइम्स वी हॅव टू फेस डिजास्टर और ॲक्सिडेंट ऑफ वेरिंग प्रपोशन। म्हणजेच दररोज जीवनात आपल्या अनेक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागते। काही आपत्ती लहान असतात तर काही मोठ्या असतात। ऑन सच ओकेजन इट इज नेसेसरी टू गिव सम इमिजिएट एड इवन बिफोर मेडिकल ट्रीटमेंट बिकम्स अवेलेबल। म्हणजे अचानक उद्भवलेल्या आपत्तींवर वैद्यकीय उपचार म्हणजेच मेडिकल ट्रीटमेंट मिळण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असते। एक्सटर्नल ब्लीडिंग म्हणजेच बाह्य रक्तस्राव। इफ अ पर्सन इज ब्लीडिंग, फर्स्ट मेक हिम सिट ऑर लाईट डाऊन कम्फर्टेबली। कीप द ब्लीडिंग पार्ट ऑफ द बॉडी अबोव द लेवल ऑफ अ हार्ट अँड क्लीन इट विथ अ वॉटर। म्हणजे रक्तस्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा पद्धतीने पहिला बसवायचं किंवा झोपवायचं। रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ धुवायची। अशा पद्धतीने उपचार करायचे असतात जेव्हा एक्सटर्नल शरीराच्या एखाद्या भागाला लागणं आणि त्याच्यामधून रक्त आलं की काय करावं हे सांगितलं आहे। बर्न अँड स्कॉल्ड मीन्स भाजणे आणि पोळणे। देर विल बी मायनर बर्न्स अँड अ सिरियस बर्न्स। मायनर्स म्हणजे किरकोळ आणि सिरियस म्हणजे गंभीर जळणं। जे मायनर बर्न्स असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं? द इंजर पार्ट शुड बी वॉश विथ द वॉटर। म्हणजे जखम झालेला भाग पाण्याने धुतला जातो, तो पाण्यात ठेवला जातो। गिव द विक्टिम वॉटर टू ड्रिंक। क्लीन द वुंड। वुंड म्हणजे जखम। युझिंग अ कॉटन स्वॉब। स्वॉब म्हणजे बोळा, कशाचा? कापसाचा बोळा। सो इन अन अँटीसेप्टिक सोल्युशन, फॉर एक्झाम्पल डेटॉल। डेटॉलमध्ये कापसाचा गोळा बुडवून ती जखम साफ केली जाते। डू नॉट अपॉइंटमेंट म्हणजे मलम। ऑइली म्हणजे तेलकट मलम लावू नये। कवर वुंड युझिंग ड्राय ड्रेसिंग म्हणजेच जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका। असं सगळं कशामध्ये केलं जाते? मायनर बर्नमध्ये, म्हणजे किरकोळ भाजले असेल आपल्याला तर हे सगळं केलं जातं। पण सिरियस बर्न्समध्ये काय होतं? गिव अ इमोशनल सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे। मानसिक आधार त्या माणसाला दिलाच पाहिजे। कवर द वुंड विथ अ सॅनिटाईज क्लोथ म्हणजे निर्जंतुक कपडे, कपड्यांनी भाजलेला भाग झाकायचा। रिमूव्ह द ज्वेलरी, शूज एक्सेट्रा इफ इझिली पॉसिबल। दागिने बूट काढून ठेवा जर ते इझिली पॉसिबल असेल तर। डू नॉट टच बर्ज द ब्लिस्टर। ब्लिस्टर म्हणजे फोड। फोड जे आलेले असतात त्यांना काय करू नका? फोडू नका। गेट मेडिकल एड ॲट वन्स, तातडीने वैद्यकीय मदत घ्या। वी विल सी द फर्स्ट एड फॉर द सनस्ट्रोक। सनस्ट्रोक म्हणजे उष्माघातावर उपाय काय? तर उष्माघात म्हणजे काय? वेन वी वर्क इन अ सन कंटिन्युअसली फॉर अ लाँग टाईम द बॉडी लॉसेस अ लॉट ऑफ वॉटर अँड मिनरल्स। दॅट इज द रिझन फॉर अ सनस्ट्रोक। उष्माघात हा प्रकार काय आहे की खूप वेळ उन्हात काम केल्याने शरीरातील पाणी आणि क्षाराचे प्रमाण कमी होते आणि उष्माघात होऊ शकतो, माणूस चक्कर येऊन वगैरे पडू शकतो। असं झालं तर काय करायला पाहिजे? सर्वात पहिला टेक द पेशंट टू द कूल प्लेस ऑर इन द शेड। शेड म्हणजे काय? सावलीच्या ठिकाणी त्याला न्यायचं। त्याच्यानंतर स्पॉन्ज द होल बॉडी विथ अ कोल्ड वॉटर, शरीराला थंड पाण्याने पुसायचं। प्लीज अ क्लोथ सोक इन अ कोल्ड वॉटर
ऑन द नेक म्हणजे मानेवर थंड पाण्याने भिजलेला कपडा ठेवा. ह्या सगळे प्रकार केल्यानंतर तो माणूस त्याच्यामधून लवकर रिकवर होतो. आफ्टर दॅट वी विल सी द सन बाईट. बट इफ द पेशंट फील लाईक वॉमिटिंग, जर त्याला उलटीसारखं होत असेल, अशक्तपणा आला, तर त्याला एका बाजूस झोपवणे फार इम्पॉर्टंट आहे. गेट मेडिकल हेल्प ऑर शिफ्ट द पेशंट टू द हॉस्पिटल. तातडीने वैद्यकीय मदत घ्या आणि दवाखान्यात हलवा. नाव वी विल टॉक अबाउट द स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश. देर आर नियरली 2000 स्पीशीज ऑफ स्नेक, म्हणजे जवळजवळ 2000 जातींचे सर्प आहेत. ऑफकोर्स इन दिस ओनली फ्यू आर पॉयझनस, काहीच विषारी आहेत. फॉर एक्झाम्पल कोबरा, सी स्नेक्स आर देअर, दे आर पॉयझनस. सगळ्या सापांच्या दंशाने माणूस मरत नाही. देअरफॉर ऑल द स्नेक्स बाईट्स आर नॉट फॅटल. हावेवर द फिअर कॉजेस सर्वे फिजिओलॉजिकली स्ट्रोक्स विच कॅन रिझल्ट द डेथ. म्हणजे काय होतं, साप चावला या भीतीमुळेच मानसिक धक्क्याने काही लोक मरतात. असे साप चावल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची, तर वॉश द वूंड विथ अ वॉटर, जखम पाण्याने धुवायची. दुसरी गोष्ट, गिव अ इमोशनल सपोर्ट टू द पेशंट, त्याला धीर द्यायचा. टाय अ क्लोथ टाईटली अबोव द वूंड, म्हणजे दंश झालेल्या जखमीच्या वरच्या बाजूला कपड्याने बांधायचं. गेट इमिजिएट मेडिकल हेल्प, तातडीने वैद्यकीय मदत घ्यायची. सेम थिंग हॅपन ॲनिमल बाईट जे असतात, त्यांच्यासाठी इंजेक्शन्स अवेलेबल असतात, ते घ्यायचे. फॉर एक्झाम्पल डॉग बाईट, जर कुत्रा चावला तर काय करायचं, कुत्रा चावल्यावर माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो, म्हणून प्रथम उपचार घेण्यासाठी वैद्यकीय सल्ला खूप महत्वाचा आहे. नाऊ वी विल सी व्हॉट वी लर्न इन दिस लेसन. अ सडन कॅलॅमिटी इज नोन ॲज अ डिझास्टर, अचानक उद्भवलेल्या समस्यांना आपत्ती म्हणतात. डिझास्टर कॅन बी मॅनमेड ऑर नॅचरल, मानवनिर्मित किंवा निसर्ग निर्मित असतात आपत्ती. अलर्टनेस अँड इमिजिएट ॲक्शन इज नेसेसरी ऑन सच अ ओकेजन्स. इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड यूज ऑफ अ रेमिडियल मेजर्स कॅन बी हेल्प रिड्यूस द लॉसेस. जागरूकता व तात्काळ प्रतिसाद देणे खूप आवश्यक असतो. प्रभावी आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनांमुळे हानी कमी करता येते. एव्हरी पर्सन शुड नो अबाउट सेफ्टी, सगळ्यांना दक्षतेची प्रथम उपचाराची माहिती असणे खूप गरजेचे आहे. प्रिकॉशन्स अँड फर्स्ट एड, प्रत्येकालाही गरजेचं आहे की त्यांना प्रिकॉशन्स काय दक्षता घ्यायची आहे हे माहिती पाहिजे आहे. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू. व्हॉट वी लर्न जे मी आता एक्सप्लेन केलं तुम्हाला, ते तुम्ही वहीत लिहून काढायचंय. हा आजचा होमवर्क आहे, वहीत लिहा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा. थँक्यू.